आज आमचा बऱ्यापैकी राजगड पाहून झालेला आहे. आता आपण सुवेळा माचीवरती आहोत. हृदय आमची सकाळी तोरणाकडे जायची सुरुवात होईल, तर त्याचे अपडेट तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मिळत राहतील. काहीच 4 वाजता आमचा राजगडच्या संजीवनी माचीवरून तोरणाकडे जाण्याचा प्रवास सुरू झाला. राजगड पाहायला आपल्याला कमीत कमी 2 दिवस तरी लागतातच, पण आमचा हा रेंज ट्रेक असल्यामुळे आम्ही 1 दिवसामध्येच राजगड सोडून तोरणाकडे निघालो होतो. नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आपल्या राजगड ते तोरणा या भ्रमंतीमधला आजचा आपला 2रा दिवस आहे. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता राजगड. आम्ही सकाळीच 5 वाजता सुरुवात केलेली आहे तोरणाकडे जायला. तर सकाळी पहाटे अंधार असल्याने शूट नाही करता आला, पण आता आम्ही राजगड उतरलो आहे खाली आणि आता आम्ही तोरणाच्या दिशेने चाललो आहे. अतिशय सुंदर असा प्रवास आहे हा. कालचा दिवस पण खूप चांगला गेला, आज देखील सुंदर वातावरण आहे या ठिकाणी या राजगड तोरणाच्या मध्ये. साधारण 6 तासामध्ये आम्ही तोरणाला पोहोचू असा आमचा अंदाज आहे, तर पाहूया पुढे. तर आता आपण आपल्या राजगड तोरणा प्रवासाला सुरुवात केलेली आहे सकाळीच. आपल्यासोबत आपले मित्र देखील आहेत. तर आपल्यासोबत अनुभवी ट्रेकर आहे दीपक पैसर आहेत. त्यांना हिमालयातला ट्रेकिंगचा आणि सह्याद्रीतला बऱ्याच ट्रेकिंगचा अनुभव आहे. तर सर, तुमचा कालचा आणि आजचा दिवस कसा गेला? अप्रतिम, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही जे महाराष्ट्र ट्रेकर्सने जी आम्हाला सांभाळलेलं आहे, एक तर मुंबईहून तुम्ही AC गाडीमध्ये आणलं जे आतापर्यंत कोणीही आणलेलं नाही आहे. सुपर्ब एक्सपिरियन्स, राहायची सोयी, खायची सोयी, जेवायची सोयी, एव्हरी एक्सपिरियन्स दॅट आय हॅड विथ दिस ग्रुप वॉज अमेझिंग. And I'm looking forward to more treks with this group. Jai bole ki. Thank you sir, tumchyakadun dekhil amhala baraj anubhav bhayala trek madhe. Achya pude dekhil amhala asach anubhav milat rahel. Jai bole. Aplya sobat aple mitra dekhil ahet, tumhi pahu shakta apla group ahe purna. Mi Pramod Gavli, Maharashtra Trekkers Palghar Nasik madhun ahe. Mi khup sundar asa Rajgad cha kalcha divas kelela ahe aani aaj mi sakali 4 vajta nighun राजगड माचीवरून आता तोरणाकडे निघालेलो आणि सकाळचं आता साधारण 7 वाजलेले आहे आणि खूप सुंदर असं वातावरण आहे. रमणीय असं प्रेक्षणीय स्थळ आहे या ठिकाणी. आणि आता राजगडवरून आम्ही तोरणाकडे प्रस्थान झालेलं आहे आमच्या ग्रुपचे पूर्ण सर्व मेंबर्स. आमच्या ग्रुपचे इथे कॅप्टन देखील आहेत रत्न पारखी सर. सर काय सांगाल? नमस्कार. मी प्रत्यक्ष आत्ता असं सांगू इच्छितो की माझ्याबरोबरचे जे प्रकाश कावळे म्हणून जे आहेत, तर ते दुर्गमाळा प्रतिष्ठानचं अतिशय दुर्ग संवर्धनाचं खूप जाणीवपूर्वक कार्य करत असतात. प्रत्येक शनिवार रविवारी त्यांची गडाच्या संवर्धनासाठी ट्रीप असते. प्रत्येक गडाची स्वच्छता आणि लहान मुलांसाठी काही सामाजिक उपक्रम ते बरेच करत असतात. तर मी प्रथमतः त्यांचं या सामाजिक आणि ऐतिहासिक कार्याबद्दल आभार मानतो. आणि माझी तब्येतीचा थोडासा त्रास असताना मला सांभाळून त्यांनी हा अवघड ट्रेक एकदम सोपा केला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे सहकारी, माझे अनिता मेडिकल सिस्टीम आणि माझे सर्व सहकारी यांचे मी धन्यवाद देतो. आत्ता आम्ही तोरणा आणि राजगड यांच्यामध्ये थांबलेलो आहे आणि राजगडकडे तोरणाकडे आता आम्ही प्रस्थान करतो आहे. चला, धन्यवाद. आपण पुढच्या प्रवासामध्ये.
प्रवास सुरू झाल्यानंतर आपण काही तासांमध्येच एका खिंडीमध्ये उतरतो. त्या ठिकाणी एक डांबरी रस्ता देखील आहे. त्या ठिकाणी आम्ही थांबून थोड्या वेळ विश्रांती घेतली. विश्रांती घेत असताना रत्न पारखी सरांनी एक या ट्रेक बद्दल एक छान अशी कविता सादर केली. 2020 ने सर्वांचे तोंडचे पाणी पळविले. नवीन वर्षाची नवीन तयारी, आरोग्यदायी नवीन उभारी. तारीख ठरली 9 जानेवारी. सेनापती प्रकाशरावांची राजगडावर स्वारी. 30 मावळ्यांची घेऊन शिदोरी. थोड्याच दिवसात केली तयारी. दादरवरून निघाले मावळे. सकाळ होताच दिमाखात जमले सगळे. वडीलधारे बुजुर्ग व्यक्तिमत्व. पै बंधूंचे सर्वांप्रती ममत्व. एक राजे मुंबईचे, धीरगंभीर बुद्धिमान मनाचे. कोल्हापूर औरंगाबादचे 2 सरदार. एक शाहू महाराज, दुसरे राजांचे अवतार. मानाचा मुजरा शेख सरांना. सर्वधर्म समभाव धन्यवाद पिता पुत्रांना. अपरिचित काही अनमोल व्यक्ती. शिवरायांवर त्यांची अपरंपार भक्ती. हरेश आणि गवळी महाराष्ट्र टी शर्टवाले. दुर्ग मावळा कार्यसम्राट सहकारी आपले. अजय मुंबईचा सच्चा शिवभक्त. सरळ मनाचा भगवा दोस्त. 2 रणरागिणी मीनाक्षी दर्शना. महिला शक्तीची दिली कल्पना. जीवाभावाचे मित्र आपले सचिन सिद्धार्थ आणि निलेश. एका शब्दावर मान देऊनी धावत चाला मित्र मुकेश. खूप खूप आनंद झाला दोस्तांनो. अवघड ट्रेक झाला संपन्न. आपल्या राजांची संस्कृती जपून ठेवूया. देव धर्म आणि विचार प्रसन्न. 2 शब्द सुचले म्हणून काहीतरी लिहिले. राग मानू नका भावांनो. राजे शिवाजी महाराजच आपले पहिले. महाराजच आपले. नमस्कार मित्रांनो. तर आपण तर राजगड आपल्यापासून बराच दूर झाला आहे, मागे पाहू शकता. आणि आता आपण तोरणाच्या दिशेने चाललो आहोत. आपला प्रवास सुरू आहे. बऱ्याच ठिकाणी जंगलातून जाणारी वाट आहे. अतिशय सुंदर अशी वाट आहे. खूप छान वाटते. आतापर्यंत आमचा जवळपास 20% प्रवास झालाय. 20-30% आणि आता पुढचा प्रवास देखील सुरू आहे. भेटूया आपण थोड्या वेळात पुढे. तर आता आपण राजगड तोरणा या प्रवासामध्ये आहोत. जवळपास आपला प्रवास 30-40% होत झालेला आहे. आणि अतिशय आता आम्ही जंगलातून हा पूर्ण प्रवास आहे. या ठिकाणी तुम्हाला आवाज येतोय का ना माहिती नाही, पण या ठिकाणी अनेक पक्षांचे वगैरे आवाज येतात आहे. अतिशय छान वाटते या ठिकाणी. आणि संपूर्ण वाट पूर्णपणे जंगलातून आहे. आतापर्यंत जे आमचा प्रवास जो झाला आहे तो पूर्णपणे जंगलातून झाला आहे. त्यामुळे इथे सूर्यनारायण तरी आता वरती आलेत, तरी हा पूर्णपणे सावलीतून प्रवास चालू आहे सध्या तरी. या झाडांची कृपा म्हणावी आपल्यावरती. त्याच्यामुळे पूर्णपणे हा प्रवास सावलीतून होते. उन्हाचा अजिबात त्रास होत नाही आहे सध्या तरी. तर अतिशय छान वाटते. अतिशय छान आणि सुरेख असं जंगल आहे. आणि मधुर असा ह्या पक्ष्यांचा आवाज खूपच सुंदर वाटते या ठिकाणी. तुम्ही आलात तर नक्कीच एकदा तरी राजगड तोरणा नक्कीच करा. खूप छान असा प्रवास आहे. आमचा राजगड ते तोरणा हा स्वर्गीय सफर सुरू आहे. तर आता आम्ही फक्त इथे नाश्ता करायला थोडं थांबलो होतो. आमचा ग्रुप आहे. तर आपल्यासोबत आपले मित्र देखील आहेत. तर आपला एक्सपिरियन्स शेअर करा, कसा होता सगळ्यांनी? खूप खूप मस्त.
मेन म्हणजे असं वाटलं नव्हतं की आम्ही बालेकिल्ला चढू. राजगड तर आम्हाला खूप इझी वाटला, पण बालेकिल्ला चढू असं वाटलंच नव्हतं. पण सगळे साथीला होते, प्रकाश भाऊ आणि हरीश भाऊ, खूप खूप मदत केली आम्हाला आणि खूप मस्त वाटलं. आणि एक वेगळा एक्सपिरियन्स होता आम्हाला, परत जोश आला की आम्ही पुन्हा एक नवीन ट्रॅकिंग करू. नक्कीच करूया. तुम्हाला वर चढताना कसं वाटलं? तेच सांगते, वर चढताना खूप भीती वाटत होती. उतरताना आम्ही चढलो, पण आम्हाला नंतर प्रश्न की उतरायचा कसं, पण काहीच वाटलं नाही. एकदम थोडा कॉन्फिडन्स आला एकदा की मग तो भीती एकदा एक प्रकारची भीती निघून. आपल्यासोबत हरेश पण होता त्याच्यामुळे. आणि मेन आम्हाला सगळ्यात सपोर्ट हरेशने केले, त्यामुळे थँक टू हरेश. प्रश्नच नाही. बस माझा हा पहिला ट्रेक होता आणि खूप ऍडव्हेंचरस झाला हा ट्रेक. बाले किल्ला चढताना जाम डिफिकल्ट झाला, पण हरेश होता पण त्यामुळे आम्हाला चढताही आलो आणि उतरताही आलो. सेकंडली जो संजीवनी माचीवरून जो उतरायचा रस्ता होता तो खूप डिफिकल्ट होता. म्हणजे असं वाटलं नव्हतं की मी करीन, पण सगळेजण सोबत होते, सगळं ग्रुप होता, त्यामुळे तो सगळ्यांनी एकमेकांना साथ दिली, कंपनी दिली आणि आम्ही तो ट्रेक पार पाडला. आता आम्ही तोरणारा चाललो. होप असेच ट्रेक आम्ही पुढे कंटिन्यू राहू. तर सगळेजण आहेत तर करू आपण ट्रेक. भेटूया पुढच्या तोरणामध्ये. भेटूया सगळ्या. हरेशचं खरंच धन्यवाद, सगळ्यांना खूप हेल्प केली हरेशनी. असंच एकमेकांना हेल्प करत करत आपण इथपर्यंत आलोय. पुढे देखील आपला प्रवास असाच सुरू राहील. भेटूया तोरणावरती. आपण राजगडवरून आपला प्रवास सुरू केला होता, तो आपण आता तोरणाच्या पायथ्याशी आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता हा तोरणा किल्ला. तर आता आपल्याला या ठिकाणी वरती चढायचं आहे तोरणा किल्ल्यावरती. तर बरंच ऊन आहे, तर आता आम्ही वरती चढायला सुरुवात केलेली आहे. तर तोड्यावर किल्ल्यावरती आता आम्ही चढू थोड्याच वेळात. तर पुढे भेटूया आपण. तर आता आपण राजगड चढून तोरणाच्या पायथ्याला आलोय आणि तुम्ही माझ्या मागे हा बुरुज पाहू शकता. सगळेजण दमलेले आहेत, मागे बसलेत. वरती आपल्याला हा बुरुज चढून जायचंय. ती शिडी आहे, ती शिडी क्रॉस करून आपल्याला वरती जायचंय.
मित्रांनो, राजगडापासून इथे तोरणा किल्ल्यापर्यंत आम्ही 20 किलोमीटर कंटिन्यू वॉकिंग चालत आलोय. सॉरी, 22 किलोमीटर, 2 किलोमीटर वाढवले मित्रांनी. आता इतिहासात इथं पण नाव येणार. पहिला ट्रॅक आहे याचा, महिला मंडळाला काय माझा पहिला ट्रॅक आहे. आणि सिरियसली सांगतो, इतकं मस्त ट्रॅक झालंय. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बघायला भेटतात. राजगडावरून तोरणावर आलोय. 22 किलोमीटरचा ट्रॅक चालत कम्प्लीट केलाय. सिरियसली खूप एन्जॉय, मजा खूप आली. 2 किलोमीटर वाढवले. काय बोलायचं आहे? अरे अनुभव शेअर करायचा. आम्ही जवळजवळ 22 किलोमीटरचा वॉक केलाय. तर राजगडावरून आम्ही तोरणा किल्ल्यापर्यंत जवळजवळ 10-12 डोंगर असतात जे आम्ही चढ उतर करू. कठीण रस्त्यावर आम्ही शिडीवर उतरवर आलोय, पण खरंच खूप मजा आली. एन्जॉय काय बोलायचं, ही येऊ शकते आम्ही का नाही. शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे किल्ले घेतले त्यापैकी एक किल्ला म्हणजे हा तोरणा. या गडाच्या प्रचंड विस्तारामुळे याचे नाव महाराजांनी प्रचंडगड असे ठेवले. हा किल्ला कधी कोणी बांधला याचे पुरावे उपलब्ध नाहीत. 1470 ते 1486 मध्ये मलिक अहमद यांनी हा किल्ला जिंकला. पुढे तो निजामशाहीत गेला. त्यानंतर तो शिवाजी महाराजांनी घेतला आणि त्याचे नाव प्रचंडगड असे ठेवले. आणि गडावरती काही इमारती देखील बांधल्या. संभाजी महाराजांच्या निधनानंतर हा किल्ला पुन्हा मुघलांकडे गेला. 4 वर्षानंतर सरनोबत नागोजी कोकाटे यांनी हा जिंकून घेतला आणि हा त्यानंतर हा किल्ला कायम मराठ्यांच्याच ताब्यात राहिला. आमचा राजगड ते तोरणा हा संपूर्ण ट्रेक संपन्न झाला. अनुभव सांगा आम्हाला. कसं आहे, सुरुवातीला खूप भीती वाटली, पण आपल्यापेक्षा वयस्कर आणि महिला पण गेल्यात, मग थोडीशी प्रेरणा आली आणि त्या हिशोबाने मी आलो. आपलं काय म्हणणं आहे? एकदम यांच्यासारखे जर असतील प्रेरणा स्रोत तर आम्हाला. आपण काय म्हणतोय, खूप एन्जॉय, व्हेरी रिस्की पण मजा आला. गुड जॉब सर. दादा आपलं काय म्हणणं आहे या रोड बद्दल? मजा आली ट्रॅकिंग करायला. सगळे म्हणतात रोड डेंजर आहे. नाही एवढं नाही वाटलं डेंजर. तुम्हाला पाहून तर सगळेच ओके थँक्यू. कॅमेरा बंद होता. राजगड वरून तोरणाला आलो, पूर्ण 4-5 डोंगर क्रॉस करून हा सगळ्यात लास्टचा जो टोक होता मोटर घ्यायचे का, खूप अवघड होता. बिकॉज एका साईडला फुल दरी होती आणि रस्ता यायला नव्हता. खूप डिफिकल्ट होता, पण आम्ही प्रयत्न केला क्रॉस केला. आणि आमचा जो पण ग्रुप होता त्याने आम्हाला खूप हेल्प केली. त्यांनी सपोर्ट केला. हा, हरीशने खूप सपोर्ट केला बघून वाटत नाही. आणि अजयने पण खूप सपोर्ट केला बघून वाटत नाही. आजपर्यंत माझा हा पहिला ट्रेक आहे, डबल ट्रेक. आजपर्यंत मी कधी केलाच नाही आणि हा परत करण्याची इच्छा आता खूपच वाढलेली आहे माझी. माझ्याकडे आणि ते पण प्रकाश दादा सोबतच. तुमच्या पुढच्या ट्रिपसाठी बेस्ट ऑफ लक.
थँक यू. आणि आपलं काय म्हणणं आहे प्रमोद गवळी? हा राहायला कुठे? पालघर नाशिक. नाशिकला गंगमोळा प्रतिष्ठान. हा पालघर जिल्हा अध्यक्ष. हो माझ्यासाठी हा चौथा ट्रेक आहे आणि खूप अचीवमेंट ह्या ट्रेक मध्ये आहे की लाईफ मध्ये आता एवढं जे काही मी करून आलोय स्टेप त्या खूपच हार्डली आणि खूपच सुंदर असा एक्सपिरियन्स आहे. आणि मी पण या ट्रेकसाठी पुन्हा पुन्हा या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करेल कारण मला खूप चांगलं आजचं हे फिलिंग आवडलेलं आहे. आता मी तोरणा किल्ल्यावरती आहे आणि आजचा एक्सपिरियन्स हा खूप चांगला आहे. यासाठी मी पूर्ण टीम आणि माझ्याबरोबर असलेले महिला आणि सर्व वयस्कर वृद्ध 65 इच्छे पैसर आणि माझी दुर्गमावळाची टीम महाराष्ट्र टेकर्स खूप धन्यवाद आभारी आहे. आणि काही लोकांचं असं म्हणणं आहे इथून 1 किलोमीटर अंतरावरती डेड पॉईंट आहे. हो असे आले तुम्ही? आहे पण खूप हार्डली आहे पण ते सगळं अचीव केलं आलो करता. म्हणजे तुमच्या ग्रुपमध्ये कोणाला काय वाटलं असं किंवा कोणा त्रास झाला चढताना उतरताना? नाही 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 थोडस रेस्ट करत आलो पण आम्ही पूर्ण पॉइंट पर्यंत आलेलो आहे. आता तुमच्यामध्ये असा कोण आहे जो सगळ्यांना सांत्वना उत्साह? आमचे प्रकाश सर आहेत. कोण आहेत ते? दुर्गमावळा प्रतिष्ठान आणि प्रकाश भाऊ बोला. वयस्कर वृद्ध आणि अजून महिलांकडून आपल्याला अचीवमेंट आपल्या ग्रुप मध्ये आलेली आहे. हा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. ओके पुन्हा पुन्हा मी हा ट्रेक करण्याचा प्रयत्न करेल. ओके धन्यवाद. थँक्यू. ओके हा प्रकाश भाऊ बोला. यांच्या सगळ्यांचं म्हणणं तुम्ही यांना उत्साह प्रोत्साहन सर्व देत आहेत. मी ना ऍक्च्युली सगळं ते टीम वर्क आहे. प्रत्येक जण एकमेकांना सपोर्ट करत होता त्यामुळे ते शक्य झालं. माझ्यामुळे शक्य नाही झालं कारण तुम्ही आपण एकमेकांना सपोर्ट करू केलं त्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो. आणि याच्या पुढे पण आपल्याला त्याचप्रमाणे पुढे अजून जायचंय आणि आपण थोड्या वेळाने आज किल्ला पाहून गड उतार करणार आहोत. महिला म्हणजे बोला बोला बोला. कॅमेरा चालू आहे. मला असं वाटलंच होतं की हे असं एक्सपिरियन्स तुम्हाला एवढं सगळं उत्साह कुठून? खूप म्हणजे चांगला लाईफ मध्ये चांगला एक्सपिरियन्स मिळाला. प्रयत्न तर मी अनेक पुढचे अनुभव येते. मग इथे पुन्हा येणार? नाही इथे मी सगळ्यांना सांगेल की खूप छान आहे मस्त. पण तुम्ही येणार की नाही? आता जर कधी वेळ आली की कोणाला घेऊन यायचं असेल म्हणजे नेक्स्ट टाइम तुम्ही गाईड करणार? ओके धन्यवाद. जय शिवराय. मित्रांनो माझं नाव अजय गोरे. ही माझी पहिलीच ट्रॅक आहे. स्टार्टिंगला आम्ही राजगडावर गेलो. राजगडावरून 22 किलोमीटर चालत आम्ही तोरणावर आलो आहे म्हणजेच प्रचंडगडवर आलो आहे. तुम्ही बघू शकता की वाट कशी आहे. एकदम खरतळ वाट आहे. त्याला पण आम्ही आमचा परिश्रम करून तिथे आलो. 2 दिवसाची ट्रॅक होती. खूप एन्जॉय केला. आणि मी माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो ही पहिलीच ट्रॅक होती. आणि सिरियसली पहिलीच ट्रॅक माझ्यासाठी खूप म्हणजे मी खूप एन्जॉय केला. आणि आता पुढे मी करेल. अजून पुढे करेल ट्रॅक जाणार. दुसऱ्या किल्ल्यावर जाणार. मोठ्यातला मोठा किल्ला सर करणार फिरणार. हे माझी पहिलीच ट्रॅक आहे. जितका जास्त महाराजांचे 365 किल्ले त्यापैकी मला जितके सहर करता येईल तेवढे मी करेल. आणि आमचा राजगड तोरणा रेंज ट्रेक झालेला आहे. जितकं शक्य होईल तितकं आम्ही बघण्याचा प्रयत्न केला कारण का 2 दिवसामध्ये हे दोन्ही गड पाहणं अशक्य आहे. तर आम्ही जितकं शक्य तितकं आम्ही पाहायचा प्रयत्न केला. तर आता आम्ही खाली उतरतोय. साधारण 3 तासामध्ये आम्ही गडाच्या खाली उतरू आणि भेटूया आपण एका नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तर आपलं महाराष्ट्र ट्रेकर्स कट्टा या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.